विद्यार्थी मित्रांनो मी रमेश माटे तुमच्यासमोर पुनशे एकदा आलो आहे आणि आज मित्रांनो लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट टू इयत्ता दहावी सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांसाठी आपण शेवटच्या भागामध्ये येतोय तो भाग म्हणजेच ट्विन्स त्याला जुळे असे म्हणतात तर आपण ट्विन्स बद्दल आज माहिती घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ यात शंकाच नाही नेमकं ट्विन्स कशाला म्हटलं जात डिअर फ्रेंड्स तुम्ही पाहत असाल चित्रामध्ये तिथे दोन छोट्या छोट्या मुली दिसत आहेत दे आर लुक सिमिलर एक्झॅक्टली सिमिलर दिसत आहे म्हणजेच फेन टू एम्ब्रॉइड्स डेव्हलप्स सायमल्टेनियसली इन सेम युटेरस अँड दस टू ऑपस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली जेव्हा दोन एम्ब्रॉईज एकाच मध्ये डेव्हलप होतात आणि फायनली त्यांच्यापासून दोन नवीन इंडिव्हिज्युअल म्हणजे ऑफस्प्रिंग डिलिव्हर होत असतात अँड त्या ऑफस्प्रिंग्सना आपण काय म्हणतो ट्विन्स म्हणतो अँड इन अवर डेली लाईफ मेनी कपल्स हॅव अ ट्विन्स असे भरपूर जण आहेत की त्यांना ट्विन्स असतात आणि ट्विन्स का होतात मागचं कारण काय आहे आपण ते पाहूया बिफोर दॅट देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स दोन पद्धतीचे ट्विन्स असतात मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरा प्रकार आहे डायझायगोटिक ट्विन्स मोनो मोनो म्हणजे एक झायगोट म्हणजे हॅप्लॉईड गॅमिड्स पासून तयार होणारा झायगोट झायगोटिक त्याला आपण युग्मनज म्हणतो म्हणजेच एकाच युग्मनाजा पासून म्हणजे मोनोझायगोटिक असे तयार होतात आणि डाय झायकोट म्हणजे दोन झायकोट स्वतंत्र असतात सो लेटस्ट वी आर डिस्कसिंग मोनोझायगोटिक ट्विन्स पाहूया आता मोनोझायगोटिक ट्विन्स कसे तयार होतात डिअर फ्रेंड्स मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रॉय आता हा एम्ब्रॉय कुठं तयार होतो ऑलरेडी यू नो व्हेरी वेल देर आर मेल स्पर्म अँड फिमेल एग्ज विच आर हॅप्लॉईड युनियन ऑफ दीज हॅप्लॉईड गॅमेट्स फॉर्मिंग द झायगोड त्यांच्यापासून झायगोड तयार होत असतो त्यांच्यापासून एम्ब्रॉय तयार होतो सो सिंगल एम्ब्रॉय आहे बट व्हॉट हॅपन डुरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट म्हणजे तू एम्ब्रॉय झाल्यानंतर होत असताना विथिन एट डेज ऑफ झायगोड फॉर्मेशन झायगोड फॉर्मेशन होऊन आठ दिवसाच्या आत पहा विथ इन एट डेज ऑफ झायगोड फॉर्मेशन जर तो जो एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट झालेला आहे तो एम्ब्रॉय तयार झालेला आहे सेल तो जर डिव्हाइड झाला म्हणजेच तो एकच एम्ब्रा होता एका एग्झला एक एकाच स्पर्मे फर्टिलाइज केलं होतं अँड बिकॉज ऑफ दॅट सिंगल स्पर्म फर्टिलाईझ सिंगल सेल सिंगल ओसाइट ओनली वन झायगोटीज फॉर्म्स बट विथ इन एट डेज इफ इट इज स्प्लिट इंटू टू डिफरंट ग्रुप्स दीज टू ग्रुप्स डेव्हलप इन टू सेपरेट एम्ब्रॉइज तेव्हा ते त्यांच्यापासून काय होतात हळूहळू सेपरेट एम्ब्रॉयस तयार होतो अँड देअर फोर मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्मड तेव्हा त्यांच्यापासून मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात मग मला सांगा सहज आपल्या लक्षात येत असेल जे एकाच झायगोडपासून बरोबर वर आहे एकाच झायगोडपासून दोन एम्ब्रॉयड्स तयार झाल्यामुळे त्यांचे काय गुणधर्म असतील व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज एम्ब्रॉय ऑर दीज इंडिव्हिज्युअल्स दीज सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच आदर हे जे दोन ट्विन्स तयार होतात जनुकीय दृष्ट्या एक्झॅक्टली सिमिलर तुम्ही पाहताय दोघांचे चेहरे हुबेहुब आहेत डोळ्याची रचना सगळी ठेवण सुद्धा एक्झॅक्टली आणि विशेष म्हणजे देअर जेंडर इज ऑल्सो सेम जेंडर म्हणजे लिंग याचा अर्थ काय मनोज पासून जर जे तयार झालेले ट्विन्स असतात वेदर बोथ आर मेल असले तर दोन्ही मेल असतील आयडेंटिकल बोथ आर फिमेल दोन्ही फिमेलच असतील मीन्स बोथ विल बी आयदर बॉयज ऑर गर्ल्स exactly अँड दे आर एक्झॅक्टली आयडेंटिकल टू इच अदर ओळखू सुद्धा सापडणार नाही की कोण कौन, कोणाला आपण बोललोय आणि पाच मिनिटानंतर तोच जर आला तर आपण ह्याच्याशी बोललो का दुसऱ्याला बोललो हे सुद्धा समजणार नाही एवढे आयडेंटिकल त्यांच्यामध्ये असतात आता त्याच मोनोझायगोटिकमध्ये अजून एक थोडा वेगळा प्रकार आहे विथ इन एट डेज हे झालं इफ दीज एम्ब्रॉयनिक सेल आर डिवाईड इन टू टू ग्रुप्स आफ्टर एट डेज ऑफ झायगोड फॉर्मेशन आठ दिवसानंतर जर ते स्प्लिट झालं झायगोड ओके देर इज हाय पॉसिबिलिटीज ऑफ फॉर्मेशन ऑफ को जॉईंट ट्विन्स अशा वेळी मात्र जे दोन ट्विन्स तयार होतात ते मात्र को जॉईंड असतात जॉइंट असतात सियामीज असं म्हणतो आपण सियामी जुळी मुलं असं म्हटलं जातं आपण चित्रात पाहतोय दे आर टोटली अटॅच टू इच आदर दे ट्विन्स बॉर्न विथ सम पार्ट्स अफ बॉडी जॉईन टू इच आदर त्यांच्या काही शरीराचा भाग हा जोडला गेला असतो मिडल मुळात स्टमक वगैरे भरपूर जास्त जोडले असतात त्यांचे हात मोकळे असतात ट्विन्सला दोन डोके दो असू शकतात पाय पण दोनच असतात बट सम पार्ट इज जॉईन टू इच अदर इट इज मोनोझायगोटिक ट्विन्स बट आफ्टर डिव्हिजन ऑफ एम्ब्रॉय आफ्टर एट डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन तर अशा हे ट्विन्स आपण पाहिलं आता हा झाला मोनोझायगोटिक व्हॉट अबाउट डाय झायगोटिक आता डाय झायगोट सरळ सरळ लक्षात येतं आपल्याला सपोज ऑकेजनली म्हणजे काही वेळा असं घडतं टू ओसाइट आर रिलीज फ्रॉम द ओरी नियमानुसार काय एव्हरी मंथ ओनली वन ओसाइट शुड बी रिलीज्ड अल्टरनेटली बट बट ऑकेजनली टू ओसाइड्स आर रिलीज फ्रॉम द ओवरी ऑफ वुमन अँड दिस बोथ ओसाइड्स आर फर्टिलाईझ्ड बाय टू स्पेपरेट स्पर्म दोन जर ओसाइड रिलीज झाले तर त्या दोघांनाही काय केलं जातं टू स्पर्म काय करतात फर्टिलाइज करतात आणि स्वतंत्र दोन झायगोड तयार झाले टू झायगोड्स आर फॉर्म्स अँड टू एम्ब्रॉयज आर फॉर्म्मड फ्रॉम दोज टू डाईक झायगोट आणि त्या दोन एम्ब्रॉईज पासून असे स्वतंत्र दोन झायगोड तयार झाले पहिल्यामध्ये पण दोन झायगोड तयार झालेच होते पण इथे सुद्धा झाले पण फरक काय आहे हियर टू सेपरेट झायगोड्स आर दियर अँड दीज आर सेपरेटली इम्प्लेंटेड इम्प्लांटेड इन द युटेरस हे so, दोन्ही सेपरेट इम्प्लांटेड होतात कुठे युटेरसमध्ये सो डायझायगोटिक टिन्स आर डिलिव्हर्ड आफ्टर कम्प्लेटेड डेव्हलपमेंट त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर कम्प्लीट डेव्हलपमेंट झाल्यावर असे दोन काय होतात ट्विन्स डिलिव्हर होतात आणि ह्यांचं वैशिष्ट्य काय दोन सेपरेट एक्झना ओसाइटना दोन स्पर्बने फर्टिलाईज केल्यामुळं दीज आर टोटली जेनेटिकली डिफरंट टू इच अदर आणि त्यांचे पूर्णपणे जेनेटिकली वेगळे असतात त्यांच्यात तीन पॉसिबिलिटीज असतात बोथ मे बी मेल बोथ मे बी फिमेल वन मेल ऑर वन फिमेल ते कसंही असू शकतात आणि ते अजिबात एकसारखे असत नाहीत त्यांचे जे जेंडर्स सुद्धा वेगवेगळे असू शकतात किंवा सेम असतात किंवा डिफरंट असतात आणि ते एकमेकांसारखे दिसत नाहीत ते आर नॉट आयडेंटिकल टू इच अदर सच्च ट्विन्स आर क्वाड ॲज अ डाय झाय ट्विन्स मित्रांनो त्यानंतर आपण शेवटच्या भागाकडे जातोय तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हेल्थ नो व्हेरी well, वेल रिप्रोडक्टिव्ह म्हणजेच रिप्रोडक्शनच्या संदर्भात जे आपले ऑर्गॅन्स आहेत त्यांची आपण काळजी कशी घ्यावी हाऊ दे आर मेंटेन्ड जे व्यवस्थित मेंटेन का करणं गरजेचं आहे त्यासाठी हेल्थ महत्वाचं आहे हेल्थ म्हणजे आरोग्य अ पर्सन्स स्टेट ऑफ बिंग फिजिकल मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ आरोग्य म्हणजे काय अ पर्सन स्टेट एका व्यक्तीचं फिजिकली मेंटली आणि तो सोशली स्ट्रॉंग असेल तर तो हेल्दी आहे असं समजायचं अदरवाईज नॉट अँड इन अवर कंट्री देर इज लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपल्या देशामध्ये शायनीज फार आहे म्हणून रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भात आपण अजिबात काय नाही अवेअरनेस आपल्यामध्ये नाही आहे आपण फार त्याच्याबद्दल काय आहोत कॅज्युअल आहोत असं असणं म्हणजेच आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर त्याचा निश्चितच धोका होणार आहे कुठले कारण आहेत पहा तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर आपण काय करतोय निष्काळजी करतोय सम सोशल कस्टम बंधने आहेत समाजाचे ट्रॅडिशन परंपरा फार आहेत इनिटरसी आपल्या देशात अजून सुद्धा अशिक्षितपणा आहे आणि महत्वाचं कारण आहे शायनेश का तर इन केस साथ, ऑफ मेनुस्टल सायकल सम प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड ओव्हरऑल हेल्थ ऑफ द ह्युमन अँड नाओ डेज वुमन आर वर्किंग ऍट फार विथ मॅन पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा कामं करतायत अँड ड्यू टू दॅट डे हॅव टू स्टे आउट साईड ऑर आउटडोअर फॉर द होल डे त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर दिवसभर राहावं लागतं ब्लिडिंग ऑकर्स इन ड्युरिंग द मेनिस्ट्रल सायकल त्यावेळी काय करणं प्रायव्हेट ऑर्गॅन्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाइम त्यामुळे प्रायव्हेट ऑर्गॅन्स मेल असू दे किंवा फिमेल असू दे टाईम टू टाइम त्याला क्लीन करणं गरजेचं आहे स्पेशली इन मेनिस्ट्रल सायकल डुरिंग द मेनिस्ट्रल सायकल इन फिमेल द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अरायजेस नाही तर रिप्रोडक्टिव्हच्या संदर्भामध्ये त्यांच्यात काही समस्या निर्माण होतात अँड सम प्रॉब्लेम्स नॉट ओनली इन वुमेन बट ऑल्सो इन मेन हेल्थ मे अरायजेस इट्स इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनिनेस ऑफ देअर जेनिटल्स क्लिनिनेस करणं गरजेचं आहे जेनिटल पार्ट काही डिसिजेस आहेत आपल्यामध्ये स्पेशली कुठले आहेत इंडियामध्ये सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणतो दॅट इज सिम्प्ली कॉल्ड एज एस टी डी डिसिजेस सेफॅलॅसिस अँड गोनोरिया विच ऑकर्स ऑन लार्ज स्केल मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आढळतात अँड धीज ऑकर्स बिकॉज ऑफ डिसिजेस कॉझ्ड बाय बॅक्टेरियामुळे होणारे काही त्याचे लक्षणं आहेत व्हॉट आर द सिम्टम्स अँड साईन ऑफ दीज ऑकरन्स ऑफ कॅन्कराय पॅचेस तयार होतात

थ्रो पेनिस अँड वेजेनल पार्ट ओझिंग अपूस म्हणजेच पू बाहेर पडणे पेनिस आणि व्हेजेनामधून इन्फ्लेनेशन युरेट्री युरिनरी ट्रॅक्ट मूत्रमार्ग जो आहे ते सारखं जळजळ असणे एनसमध्ये असणे थ्रो आईज ऑल धीज अँड दीज ऑल आर द सिमटम्स ऑफ गोनोरिया सो वी स्ट्रिक्टली मेंटेन ऑर हायझेनिक हॅबिट रिगार्डेड टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड इफ दीज आिम्टम्स ऑकर्षिन अस डायरेक्टली मीट टू डॉक्टर सर कॉन्टॅक्ट टू डायरेक्ट डॉक्टर सर

आणि फास्ट पॉप्युलेशनचं प्रॉब्लेम आपल्या देशात जास्त आहे अँड त्यामुळंच अनएम्प्लॉयमेंट डिक्रीजिंग पर कॅपिटल इन्कम इन्क्रिझिंग लोन स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस हे वाढलेले आहेत आपल्यात बेकारी जास्त आहे इन्कम सोर्स कमी आहे सो so, काय त्याच्यावर उपचार आहे देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम दॅट इज पॉप्युलेशन कंट्रोल पॉप्युलेशन कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणजेच वी हॅव टू मेंटेन द फॅमिली हम दो हम आर दो वी टू अवर वन फॅमिली प्लॅनिंग इज द एसेंशियल फॉर दिस फॅमिली प्लॅनिंग असणं गरजेचं आहे अदरवाईज इट इज व्हेरी डिझास्टर फॉर फ्युचर लाईफ फ्युचर साठी धोकादायक आहे तर त्यासाठी पॉप्युलेशन कंट्रोल आपण करणार आहोत नक्कीच आपण याच्यावर नक्कीच विचार करणार आहोत आपण भावी भविष्य आहोत भावी पिढी आहात तुम्ही तर त्यावर नक्कीच विचार कराल तर अशा रीतीने महत्वाचे असे सगळे कन्सेप्ट इथं संपलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला तर शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आपण इथं थांबतोय धन्यवाद